रविवार कारंजा येथे भाजपच्या वतीने आमदार देव यांनी फरांदे यांच्या नेतृत्वाखाली वाढीव वीज बिल प्रकरणी भाजपकडून लाईट बिलाची होळी करण्यात आली. राज्य शासनाने सामान्य नागरिकांची दिशाभूल केली असून आर्थिक शॉक दिल्याने भाजपने याबाबत आंदोलन केलं. वीज बिल कमी करावं यासाठी भाजपने 2 वेळा मुख्यमंत्र्यांनी निवेदन देऊन सुद्धा दखल न घेतल्याने अखेर भाजपला वीज बिलाची होळी करावी लागली. वाढीव आलेला वीज बिल कमी करण्यासंदर्भात राज्य सरकारला अनेक दिवस मुदत दिली. काँग्रेसच्या नेत्यांनी वीज बिल भरण्यासाठी सवलत आणि मुदत देऊ असं सांगितलं, तर याला राष्ट्रवादीच्या आणि सेनेच्या मंत्र्यांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे अशा निर्वाढलेल्या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, याचा भारतीय जनता पार्टीने निषेध केल्याचे आमदार फरांदे यांनी सांगितलं. 2 वेळा आम्ही विजेच्या बाबतीमध्ये बिलांमध्ये सवलत मिळावी याच्यासाठी आंदोलन केलं, मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं, ऊर्जा मंत्र्यांना निवेदन दिलं, राज्यपालांना निवेदन दिलं आणि गेल्या 2-3 महिने आम्ही सरकारला वेळ दिला होता की सरकारने सदर विषयाच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा, परंतु हे अत्यंत निर्लज्ज निर्ढावलेलं सरकार आहे. काँग्रेसच्या मंत्र्यांनी मागणी केली, त्यांनी घोषणा देखील केली की आम्ही वीज सवलत देऊ, आम्ही हप्त्यामध्ये भरण्याची मुभा देऊ, परंतु राष्ट्रवादीचे अर्थमंत्री यांनी ते नाकारलं आणि माननीय मुख्यमंत्री शिवसेनेचे हे घरामध्ये बसून ही गंमत बघण्याचं काम आणि जनतेकडे बघण्याचं काम करत आहे. म्हणजे अतिशय निर्लज्ज पद्धतीने एकमेकांकडे बोटं करून सरकार जनतेला वाऱ्यावर सोडत आहे, परंतु पुढच्या कालावधीमध्ये जनता यांना वाऱ्यावर सोडल्याशिवाय राहणार नाही. आणि वीज बिलेचा झटका जरी त्यांनी जनतेला दिलेला असेल, तर पुढच्या कालावधीमध्ये विजेच्या मतांच्या माध्यमातून शॉक देण्याचं काम जनता हे निश्चित स्वरूपामध्ये या सरकारच्या बाबतीमध्ये करणार. या आंदोलनात आंदोलकांपेक्षा पोलिस जास्त असल्याचे चित्र आंदोलनस्थळी पाहायला मिळालं. यावर देखील फरांदे यांनी रोष व्यक्त केला असून पोलिसांच्या आडून राज्य सरकार हे जनतेचे आंदोलन सूडबुद्धीने चिरवडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप फरांदे यांनी केला. यावेळी भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, नगरसेविका स्वाती भांबरे व कार्यकर्ते उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.